नमन हो पहिलं नमन आम्ही करीतो वंदन आम्ही करीतो वंदन तुम्ही ऐका हो गुरुजन आम्ही करीतो वंदन तुम्ही ऐका हो गुरुजन आम्ही करीतो वंदन हो नमस्कार मंडळी मंडळी डीआई सीपीडी पालघर व पंचायत समिती पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या मेळाव्यासाठी आपण येथे जमलो आहोत. मंडळी शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे काय असते, शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये कर्तव्ये काय असतात, काय असतात शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या, हे आम्ही आपणासमोर एका पथनाट्याच्या माध्यमातून मांडणार आहोत. पथनाट्याचे नाव आहे शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचे भूषण. शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचे भूषण. ऐकूया. आई 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 ग काय रे दादा काय झालं? अरे बाबा सकाळी सकाळी मारल्याशिवाय माझं काही डोकं चालत नाही बघा. मारल्याशिवाय काय बोलतोस तू? अरे फेरफटका मारल्याशिवाय. असं बोल की मला तर वेगळंच वाटलं दादा. अरे वा कुठे चाललात काही काही? जरा शाळेकडे निघालो होतो, महत्वाची बैठक बोलवलेली. बैठक? अरे आम्हीपर्यंत की बैठकीला? मित्रांनो कसली बैठक नाही, मग जरा महत्वाची मीटिंग बोलवली शाळेत. असं होय? शाळेतली महत्वाची मीटिंग आहे म्हणूनच बोलवलंय. नाही हो, शाळेत भांडण भिंडण कशाला पाहिजे? भांडण करायला तो काय गावचा निवाडा आहे काय? शाळेतीच मीटिंग आहे ना, त्यात काय एवढं? केली सही झाली मीटिंग, केली सही झाली मीटिंग. आपलं तर गाव एकदम कामचकार. दिला अंता झाली मीटिंग, दिला अंता झाली मीटिंग. अंगठा 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 हो मीटिंगला मारायचा अंगठा. अंगठा 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 हो मीटिंगला मारायचा अंगठा. हे बघा मित्रांनो, अशी अंगठा वगैरे मागायची आमची काही मीटिंग होत नाही. मग आमच्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सर्व सदस्य आल्याशिवाय, म्हणजे आमचा कोरम पूर्ण झाल्याशिवाय आमची मीटिंग सुरूच होत नाही. हो का? मग पाहिलीच पाहिजे तुमची मीटिंग. चला तर बघूया. घंटा वाजली शाळा भरली, घंटा वाजली शाळा भरली, पोर शाळेत सारी आली. शाळा बघा रंगात ढंगात आली, शाळा बघा रंगात ढंगात आली, शाळा बघा रंगात ढंगात आली, शाळा बघा रंगात ढंगात आली. पाहिलेत मंडळी, या गावातील शालेय व्यवस्थापन समितीवर असलेले सर्व सदस्य शाळेच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहतात. केवळ उपस्थितच राहतात असं नाही, तर उपस्थित राहून ते शाळेच्या कामकाजामध्ये सहभाग घेतात. आणि शाळेच्या कामकाजात सहभाग घेत असताना त्यांनी त्यांची शाळा अतिशय सुंदर बनवलेली आहे. काय काय केलंय त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये ऐकूयात. आमची शाळा भौतिक सुविधेने परिपूर्ण आहे. सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुसज्ज अशा वर्गखोल्या आहेत. आमच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं. आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकतात. अहो एवढंच कशाला, शाळेतील परसबागेत चक्क भाजीपाला पिकवला जातो आणि तोच भाजीपाला शालेय पोषणारा शिजवला जातो. शाळेच्या सजावटीच्या कामात स्थानिक कलाकारांची मदत सुद्धा घेतली जाते. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय व हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशनची सुद्धा सोय केलेली आहे. आमच्या शाळेत मुलांसाठी स्वतंत्र आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था उपलब्ध आहे. आणि एवढंच नव्हे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा येण्यासाठी रॅम्प केलेला आहे आणि कमोड टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या गावातील सर्व लोक शाळेतील बाईंना गुरुजींना मान देतात आणि त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहतात. ते असेच काय
किती सुंदर आणि छान शाळा बनवली तुम्ही. किती सुंदर शाळा. तुमच्या शाळेबद्दल, तुमच्या गावाबद्दल ऐकलं होतं आणि खरोखर आज शाळा बघितली. खूपच सुंदर शाळा केली गुरुजी तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. पण हे काम माझं एकट्याच नाही बरं का. मग तर माझ्या गावातल्या लोकांच्या लोकसहभागातून आणि विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून मी सगळं केलंय. शाळा व्यवस्थापन समिती. होय, शाळा व्यवस्थापन समिती. शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे काय आणि त्यामध्ये कोण कोण असतात. शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे काय हे ऐकायचंय. हो, तिची रचना काय असते हे पाहायचंय. हो, ऐका तर मग. शाळा व्यवस्थापन समितीची शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना गावोगावी झाली. स्थापना गावोगावी झाली. स्थापना गावोगावी झाली. गावकरी मंडळी आली. गावकरी मंडळी आली. गावकरी मंडळी आली. शाळेच्या कामाला लागली. शाळेच्या कामाला लागली. शाळेच्या कामाला लागली. शाळा त्यांनी सुंदर केली रजीजी. शाळा त्यांनी सुंदर केली रजीजी. शाळा त्यांनी सुंदर केली रजीजी. अशा या शालेय व्यवस्थापन समिती 50% महिला असतात. 50% महिला असतात. 50% महिला असतात. मुले त्यांची शाळेत शिकतात. मुले त्यांची शाळेत शिकतात. मुले त्यांची शाळेत शिकतात. एक पंचायत प्रतिनिधी. एक पंचायत प्रतिनिधी. एक पंचायत प्रतिनिधी. एक विद्यार्थी विद्यार्थिनी. एक विद्यार्थी विद्यार्थिनी. एक विद्यार्थी विद्यार्थिनी. आणि एक शिक्षण प्रेमी रजीजी. आणि एक शिक्षण प्रेमी रजीजी. आणि एक शिक्षण प्रेमी रजीजी. पाहिलं मंडळी, अशी असते शालेय व्यवस्थापन समितीची रचना. या रचनेमध्ये आणखी काय काय असतं ऐकूया. शाळा व्यवस्थापन समितीचे 75% सदस्य हे पालक वर्ग असतात. शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांपैकी 50% महिला असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतला एक प्रतिनिधी म्हणजेच ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून घेतला जातो. शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या एका व्यक्तीला शिक्षण तज्ज्ञ म्हणून घेतले जाते. दर महिन्याला या समितीची एक सभा बोलावली जाते. आणि स्वीकृत सदस्य म्हणून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी यांची नेमणूक केली जाते. समितीची सदस्य संख्या कमीत कमी 13 आणि जास्तीत जास्त 17 असते. शाळा व्यवस्थापन समितीची निवड पालक सभेत खुल्या मतदान पद्धतीने केली जाते. दरवर्षी समिती पुनर्गठित केली जाते. शिक्षकांमधून एका व्यक्तीला शिक्षक प्रतिनिधी म्हणून घेतले जाते. आणि हो, या शाळेचे जे मुख्याध्यापक असतात ते या समितीचे पदसिद्ध सचिव असतात. पंचायत मंडळी, अशा पारदर्शी रचनेनंतर गावोगावच्या शालेय व्यवस्थापन समित्या कामाला लागलेल्या आहेत.
केवळ गावालाच लागल्यात असं नाही, तर आता एका गावातील शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जेव्हा दुसऱ्या गावातील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला भेटतो तेव्हा काय म्हणतो ऐकूयात. नमस्कार विजयदादा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. काय बरेच दिवस आहे दिसत नाही. अहो आहे की इकडच. तिकडे कुठे? शाळेत. शाळेत? आणि तुम्ही? अरे या गावकऱ्यांनी मला शाळेचा अध्यक्ष बनवलाय. अरे मला पण. तू आणि अध्यक्ष? अरे मी अध्यक्ष झाल्यापासून माझ्या शाळेत 100% पट्ट्या नोंदणी हत्तीच्या. अरे माझ्या शाळेत 100% पटनोंदणी आहेत आहे पण 100% उपस्थिती पण ते काहीच नाही. माझ्या शाळेत शाळा बाह्य मुलं सुद्धा येऊन शिक्षण घेतात. अरे माझ्या शाळेत शाळा बाह्य मुलं होत दिली नाही. कशी काय? अरे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत हंगामी वस्तीकरण सुरू केलं माझ्या शाळेत. ते काही असू दे, माझी शाळा 1 नंबर टकाट. नाही माझी शाळा 1 नंबर चकाचक. माझी शाळा टकाटक. माझी शाळा चकाचक. माझी शाळा टकाटक. अरे अरे थांबा थांबा भांडू नका. तर पायलट मंडळी हे दोन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकमेकांशी किती चांगल्या कामासाठी भांडत होते. आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री महोदय आणि राज्याचे शिक्षण सचिव यांचं देखील हेच म्हणणं आहे की आपल्या गावात एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहता कामा नये आणि RTA Act 2009 कायद्यानुसार प्रत्येक गावातील 6 ते 14 वयोगटातल्या सगळ्या मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणं गरजेचं आहे. प्राथमिक शिक्षक आणि बालरक्षक या नात्याने माझं एक कर्तव्य आहे की शाळेत जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वेक्षण करणं हे माझं काम आहे आणि त्याच कामासाठी मी या ठिकाणी चाललो आहे. नमस्कार. नमस्कार गुरुजी. कुठे निघालेत? नमस्कार. नमस्कार. हो तुम्हालाच भेटण्यासाठी आले का? काय परवाच आपली मीटिंग झाली. बरोबर आहे, परवा आपली मीटिंग झाली. पण आपल्या परवाच्या मीटिंग मधला एक विषय आहे हो, शाळा बाह्य विद्यार्थी. शाळा बाह्य विद्यार्थी? शाळा बाह्य विद्यार्थी आणि आपल्या गावात? आपल्या गावातील तर सर्वच मुलं शाळेत जातात. बरोबर आहे ताई तुमचं. आपल्या गावात एकही विद्यार्थी शाळा बाह्य नाही. पण आपल्या गावातल्या मुलांचं सर्वेक्षण करणं नवीन वर्षासाठी असेल किंवा आपल्या गावातील मुलांच्या काही समस्या असतील ह्या जाणून घेण्याचं काम बालरक्षक म्हणून माझं आहे. अहो गुरुजी, पण त्या सीतारामबाबाच्या वीटभट्टीवर भरपूर कुटुंब आली आहेत. बरोबर बोललात अगदी तुम्ही. त्याच कामासाठी मला तुमची भेट घ्यायची होती. पण मला असं म्हणायचंय गुरुजी की दुसऱ्या गावातील मुलं आणि त्यांची जबाबदारी आपण का घ्यायची? बरोबर आहे तुमचं ताई. अहो जरी ती दुसऱ्या गावातली असली तरी कुठल्या तरी गावातून आपल्या गावामध्ये आलेली आहेत की नाही, मग त्या मुलांची जबाबदारी आपली पण आहे. बरोबर गुरुजी. मी काय म्हणतो, परवा दिवशी आपल्या मीटिंग मध्ये तुम्ही ते शिक्षण हमी कार्ड काय सांगितलं? बरोबर बरोबर बोललात तुम्ही. शिक्षण हमी कार्ड म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. ज्या गावातून ती मुलं ते पालक आपल्या गावात स्थलांतरित झालेत त्या मुलांची शिक्षण हमी कार्ड त्यांच्या तिकडच्या शाळेतल्या गुरुजींनी लिहून दिलेली असणार आणि ती आपल्याला घ्यायची आहेत. नुसती घ्यायची नाही बरं का, तर त्या शिक्षण हमी कार्डावरनं त्या मुलांना आपल्या शाळेमध्ये दाखल करायचं आहे आणि त्याच कामासाठी मी तुम्हाला भेटायला आलो. बरं गुरुजी, आपण एक काम करू, आता सगळे जमलोच आहेत, आता आपण सगळेजण जाऊया आणि त्या मुलांना शाळेत घेऊन ठेवूया. चला तर मग. तशीच शाळेत मुलं, तुम्ही शाळेत या, नांदेड शाळेत या, तुम्ही शाळेत या, मुलांनो शाळेत या. लय 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 शाळा सुंदर, शाळेत बागण बागत फुलणी, अशीच शाळेत मुलं, तुम्ही शाळेत या, मुलांनो शाळेत या, तुम्ही शाळेत या, मुलांनो शाळेत या. पायलट मंडळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने गुरुजींनी शाळा बाह्य मुलं सुद्धा शाळेत आणली आणि आता तर प्रत्येक गावोगावच्या शालेय व्यवस्थापन समित्यांनी एक छंग बांधलाय की माझी शाळा मी कशी सुंदर बनवेल. माझ्या मागे उभे असलेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सांगतील त्यांनी त्यांची शाळा चांगली उत्कृष्ट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत ते. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीनं
शाळेच्या गरजा लक्षात घेतल्या आणि त्यानुसार शाळेचा शाळा विकास आराखडा जारी केला व त्या शाळा विकास आराखड्याला शाळा व्यवस्थापन समितीमध्ये मंजुरी दिली व त्यानुसार काम केले. गावातील बायकांना हळदी कुंकू बालक पालक मेळावा महिला मेळावा यासाठी जमवून मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून दिले. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीची दर महिन्यात सभा घेऊन आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. ई लर्निंगच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना जिवंत अध्ययनाचा अनुभव दिला आणि एवढेच नव्हे वर्गावर्गात शाळे शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिजिटल साधने वापरून शाळा वर्ग डिजिटल बनवले. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिक्षक पालक गावातील नागरिक यांच्या लोकसहभागातून निधी जमा केला. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निधी जमा करून शाळेच्या भौतिक गरजा सुधारल्या. बरं का मंडळी, आम्ही शाळेवर आणि शिक्षकांच्या कामकाजावर देखरेख तर ठेवतोच, परंतु त्यांना येणाऱ्या समस्या प्रथम सर्वांनी मिळून सोडवतो. आमच्या शाळेत सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा स्पर्धेबरोबरच विविध सहशालेय उपक्रम घेतले जातात. आमच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण तर दिलंच जातं, परंतु शाळाबाह्य मुलांसाठी शाळेत आणण्यासाठी आमची व्यवस्थापन समिती मदत करते आणि एवढंच नव्हे जे आमच्या गावातून स्थलांतर होतं ते स्थलांतर रोखण्यासाठी आमची व्यवस्थापन समिती शाळेला मदत करत असते. पाहिलं मंडळी, शालेय व्यवस्थापन समितीचा शाळेच्या विकासामध्ये किती सक्रिय सहभाग असतो. मंडळी, अशा शालेय व्यवस्थापन समित्यांमुळे गावोगावच्या शाळांचा उत्कर्ष होत आहे आणि जेव्हा शाळांचा उत्कर्ष होतो ना तेव्हा गावाचा देखील उत्कर्ष होतो. तेव्हा कारण शाळा ही समाजाची प्रतिकृती असते. तर मंडळी, हे काम काय एकट्या गुरुजींनी नाही केलं तर आम्ही सर्वांनी केलं. घंटा वाजली शाळा भरली, घंटा वाजली शाळा भरली, पोर शाळेत सारी आली, शाळा बघा रंगात ढंगात 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 आली. पहिलेच मीटिंगला आहो आले दादा बाबा, पहिलेच मीटिंगला आहो आले दादा बाबा. केला त्यांनी विकास आराखडा, केला त्यांनी विकास आराखडा. बाई बोलल्या गुरुजी बोलले, बाई बोलल्या गुरुजी बोलले, बाई बोलल्या गुरुजी बोलले. आता शाळेची प्रगती झाली, शाळा बघा रंगात ढंगात आली, शाळा बघा रंगात ढंगात आली, शाळा बघा रंगात ढंगात आली, शाळा बघा रंगात ढंगात आली. दुसऱ्याच मीटिंगला गाव सारा जागा झाला, दुसऱ्याच मीटिंगला गाव सारा जागा झाला. त्याने ठराव केला गुणवत्ता सुधारण्याचा, त्याने ठराव केला गुणवत्ता सुधारण्याचा. ताई बोलली माई बोलली, ताई बोलली माई बोलली, ताई बोलली माई बोलली. आता शाळेची फिरली किल्ली, शाळा बघा रंगात ढंगात आली, 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 शाळा बघा रंगात ढंगात आली. धन्यवाद.